नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? ठीकच असाल अशी आशा करतो आणि तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल होम टूर बाय सुहास नगर मध्ये। तर आज आपण आलो ओम राजा नावल येथील एका प्रोजेक्टला, ज्याची अपडेट मी तुम्हाला देत आहे। कारण आपण यापूर्वी हा ओम राजाचा प्रोजेक्ट केला होता, त्यावेळेला फक्त एक्सकवेशनचं काम झालेलं। तर आता तुम्हाला अपडेट देण्यासाठी आलेलो आहे, तर तुम्ही बघू शकता जे एक्सकवेशनचं काम झालेलं त्याच्यानंतर आता किती प्रोग्रेस झालेली आहे। हे फक्त 2 ते 2.5 महिन्यातली प्रोग्रेस आहे। प्लिंथ लेवल होऊन आता फर्स्ट फ्लोअरचं काम चालू झालेलं आहे। तर आता तुम्ही बघितलं असेल याचं काम कुठपर्यंत झालं, तर नेक्स्ट मंथमध्ये आला तर त्याचं फ्लोअरिंगचं काम एक फ्लोअर अजून त्याच्यावरती चढलेला असेल। तर या प्रोजेक्टमध्ये जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, यामध्ये आहेत 3 ते 4 व्हेरियंट आहेत, 1 BHK, 1.5 BHK एंड 2 BHK। 1 BHK मध्ये इथे आहे 368 आणि 380 कार्पेट, 1.5 BHK मध्ये आहे इथे 444 कार्पेट आणि 2 BHK मध्ये आहे 598 कार्पेट। तर तुम्हाला जर काही फर्दर याची डिटेल हवी असेल तर माझा नंबर मी मेन्शन करेनच, त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। तसंच या प्रोजेक्टमध्ये बघायचं झालं तर व्हेंटिलेशन तुम्ही बघू शकता, आजूबाजूला किती मोकळी अशी जागा आहे, उजेड व्हेंटिलेशनचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे इथे। त्याचप्रमाणे या प्रोजेक्टच्या एम्युनिटीजबद्दल बोलायचं झालं तर स्विमिंग पूल सोडून सगळ्या एम्युनिटीज इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ज्या की पोडियम लेवलला येणार आहे। तसंच कनेक्टिव्हिटीबद्दल बोलाल तर नावर स्टेशन इथून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, तुम्ही बाहेर पडलात तर तिथे LBSलाही जाऊ शकता, ईस्टर्न एक्सप्रेसलाही कनेक्ट करू शकता। पब्लिक ट्रान्सपोर्ट इथे तुम्हाला राखेच्या अंतरावरती अवेलेबल आहे, म्हणजे येणं जाणंच असतंच इथे। तर या प्रोजेक्टमध्ये किती इन्व्हेंटरी आहे, तुम्हाला जर साईट व्हिजिट करायची आहे, तुम्हाला सॅम्पल फ्लॅट बघायचा आहे, तरी तुम्ही माझा नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग पुढच्या व्हिडिओला बघूया।